मित्रांनो नमस्कार, स्टडी सेवन या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिष्यवृत्ती परीक्षा यामधील बुद्धिमत्ता चाचणी या घटकावर आपण काही प्रश्न बघणार आहोत, जे की आता होणारी जी परीक्षा आहे तर त्यासाठी फार महत्त्वाचे आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर बघा, यामध्ये जो पहिला प्रश्न आहे, तर या पद्धतीने इथे 9 चौकोन दिलेले आहे आणि त्या चौकोनामध्ये आपल्याला इथे 9, 8 संख्या दिलेल्या आहे आणि 9वी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर या संख्याला जर आपण व्यवस्थित निरीक्षण केलं तर लक्षात येईल का, हे जे आहे हे सर्व मूळ संख्या आहेत. आणि मूळ संख्या बघा, आता 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19, 23, 29, त्यानंतर 31, 37, त्यानंतर 41, 43, 47, 53, 59, 61, 67, 71, 73, 83, 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 100 त्यानंतर 89 आणि 97. अशा 100 पर्यंत या संख्या जी असते ते असते 25, लक्षात ठेवा. ओके, आता यामध्ये बघा की इथे 5 घेतलेले आहे, त्यानंतर 11 घेतलेले आहे, 17 घेतलेले आहे, 23 घेतलेले आहे, नंतर 31 आहे, त्यानंतर 41 सुद्धा आहे आणि त्यानंतर 47 पण आहे, त्यानंतर आपल्याला इथे 59 घ्यावं लागेल जे की इथे नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपल्याला घ्यायला लागेल इथे 59. त्यानंतर 67 आहे, बघा इथे 67 आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा 9 संख्या आहेत. तर त्यामध्ये 59 नाही, तर हेच येईल याचं उत्तर. आता एक सोडून एक जी मूळ संख्या आहे यांनी घेतलेली आहे. त्यानंतर प्रश्नाच्या सुरुवातीला काही पदे दिलेली आहेत, त्यांचा एका समान वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो, या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निवडायचे आहे. तर बोलभांड, लग्न कार्य, शेतीवाडी, भाजीपाला हे समाहार द्वंद्वचं एक उदाहरण आहे. तर यामध्ये बेल भांडार हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न पहा, शत्रू, दुश्मन, वैरी, तर हे समानार्थी शब्द आहे. शत्रू, दुश्मन, वैरी, याला समानार्थी आहे रिपू, हे असेल याचं उत्तर. चला त्यानंतरचा प्रश्न बघू. नंतर या प्रश्नाच्या सुरुवातीला हे त्याच पद्धतीचा एक प्रश्न आहे, ज्यामध्ये 25, 123, 62, 6 असे यांनी दिलेले आहेत. तर आता या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काढायचं आहे. तर लक्षात घ्या, हे जे आहे तर 3चा घन वजा 2, 3चा घन 27 वजा 2, त्यानंतर हे 5चा घन वजा 2, 125 घन होईल वजा 2, त्यानंतर हे 4चा घन वजा 2, 64 मधून 2 गेले. ठीक आहे, त्यानंतर हे 2चा वर्ग वजा 2, म्हणजे 2चा घन 8 आणि वजा 2, म्हणजे 6. ठीक आहे, म्हणजे अशी संख्या शोधायची आहे की ती संख्या कोणत्या तरी संख्येचा घना आणि वजा 2 गेली की ती यायला पाहिजे. मग इथं ऑप्शन एक बघा, 343 ही जी संख्या आहे 7चा घन आहे आणि त्यामधून जर 2 वजा केले तर आपल्याला 341 मिळेल, म्हणजे याचा आन्सर असेल ऑप्शन एक. समजलं? त्यानंतर पहा, 297, 135, 501 आणि 189. मित्रांनो, या जे सर्व संख्या आहे ही संख्या 3ने भाग जाणारे आहे, या सर्व संख्येला 3ने भाग जाते. आणि जी 5वी संख्या या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी ही 3ने भाग जाणारीच पाहिजे आपल्याला या ऑप्शनमधून. तर यामध्ये फक्त जे आहे 243, या 243ला 3ने भाग जाते, बाकी संख्येला भाग जात नाही, म्हणून याचा आन्सर असेल ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर ही आकृती बघा, इथे षटकोन दिलेला आहे, त्यानंतर हे एक चौकोन, त्रिकोन अशा टाईपची आकृती दिलेली आहे. परंतु यामध्ये बघा, सर्व बाजूला आतमधून रेष दिली आहे, फक्त इथेच एक रेष दिलेली नाही, म्हणजे एक सोडलेला आहे भाग. इथेही एक भाग सोडलेला आहे, इथेही एक बाजू ही सोडलेली आहे. तर आपल्याला ऑप्शनमध्येही एक बाजू सोडलेली पहा, इथे 2 सोडलेले आहे, इथे नाहीच आहे, इथे पण 2 सोडलेले, इथे मात्र 1च सोडलेली आहे, म्हणजे हे असेल याचं उत्तर. त्यानंतर पहा, नंतर इथं आरशातल्या प्रतिमा शी संबंधित एक इथं प्रश्न दिलेला आहे.
म्हणजे ही जी रेषा दिसत आहे या साईडनं हे आरसा असतो. ठीक आहे, तर आता आपण इथे बघू की या साईडनं जर आरसा असेल तर दोन कसे दिसणार आहे, या आरशा जवळ आहे तर इथे आरशा जवळ असे उलटे इथे दोन दिसणार आहे या टाईप. तर असं बघा कुठे आहे, इथे आहे, इथे नाहीच आहे, म्हणजे हे येणार नाही, इथे आहे, इथे आहे. त्यानंतर पाच या आरशा जवळच अशा टाईप इथे पाच येणार आहे. ठीक आहे, आता इथे जे आहे इथे आहे पाच, त्यानंतर इथेही पाच आहे, त्यानंतर इथे उलटा पाच दिलेला, म्हणजे हे उत्तर होणार नाही. आपल्याजवळ एक आणि दोन हेच ऑप्शन उरले. त्यानंतर सात इथे सरळ आहे, तर आरशामध्ये हे असा उलटा दिसणार आहे. तर असा सात हे ऑप्शन तीन मध्ये आहे, म्हणजे हे असेल याचं उत्तर. त्यानंतर जी आकृती बघा, या टाईपचीच दिलेली आहे आरशामधील प्रतिमा. तर इथे ही अशी आकृती बनेल. ठीक आहे, ही अशी आणि ही एक अशी जाऊन अशी तयार व्हायला पाहिजे. ही एक नंबरचा ऑप्शन होणारच नाही, उलटी दिलेली आहे. हे पण उलटी दिले, चार नंबरचे ऑप्शन, फक्त दोन आपल्याजवळ उरलेले आहे. त्यानंतर हे बघा, या आरशाच्या दिशेने इकडे बाण आहे, तर हे असे आरशाच्या दिशेने येईल. हे इकडे दबलेलं आहे, हे इकडे, आणि त्यानंतर ही जी मधातली रेष आहे ही आरशापासून दूर गेलेली आहे आणि इथं डार्क झालेलं आहे. तर असं आता ऑप्शन बघा, दोन किंवा तीनमध्येच येईल. तर इथे थोडंसं हे मार्क दिलेलं आहे, तर हे होणार नाही. ऑप्शन क्रमांक तीन हे असेल याचं उत्तर. त्यानंतर आता पाण्यातले जे प्रतिमा असते किंवा पाण्यातील प्रतिबिंब असते त्याच्याशी संबंधित इथं प्रश्न दिलेले आहे. तर या संबंधी पण आपण भरपूर व्हिडिओ चॅनलवर घेतले, तुम्ही ते बघू शकता. तर इथं पाण्यातली जी प्रतिमा आहे अशा टाईप तयार होईल. ठीक आहे, त्यानंतर ही इथून इकडे येणार रेष. ठीक आहे, इथे सरळ या कोपऱ्यामध्ये येणार. त्यानंतर हे रेष इथपर्यंत येणार आणि इथे असा थोडं वाकून असं गोल होणार. त्यानंतर इथे आणि हे इथे अशा टाईप आकृती तयार होणार. इथे बघा एक काटकोन दिलेला आहे, हे होणार नाही. त्यानंतर या आरशाच्या हे जो पाणी आहे ते याच्या दूरच्या साईडनं हे असा गोल यायला पाहिजे. इकडं मात्र हे उलटा दिलेलं आहे, यामध्ये नाही, यामध्ये नाही. ऑप्शन क्रमांक दोन असेल याचं उत्तर. ठीक आहे, त्यानंतर हेही पाण्यातील प्रतिबिंब याच्याशी संबंधित आहे. मित्रांनो, आरशाशी संबंधित दोन तीन आकृत्या येतात हमेशा, आणि पाण्यातील प्रतिबिंब आहे या घटकावरही दोन ते तीन प्रश्न येतात. ठीक आहे, त्यानंतर इथे यम आहे तर पाण्यामध्ये तो डब्ल्यू दिसणार आहे. ठीक आहे, यन जो आहे तर हा उलटा यन व्हायला पाहिजे आणि झेड हा असा दिसायला पाहिजे. जे इथं आरशाच्या जवळ आहे तशीच रेषा आपल्याला इथं काढायची आहे, म्हणजे काय होईल, आपल्याला हे उत्तर चुकणार नाही. तर असं उत्तर पहा, इथे डब्ल्यू आहे, इथे डब्ल्यू, इथे तर नाहीच आहे, हे होणार नाही. इथे डब्ल्यू आहे, इथे डब्ल्यू आहे, इथे यन मात्र सरळ दिलेला आहे, इथं उलटा पाहिजे होता म्हणून हे होणार नाही. मग ऑप्शन एक हेच असेल याचं उत्तर. त्यानंतर आता हे शेवटचा एक प्रश्न आपण घेऊया. तर इथं बघा 729, आता 729 जे आहे तर हे सरळ सरळ 29 सॉरी 27चा वर्ग आहे. हे आहे 27चा वर्ग. आपल्याला संख्या पाहिल्याबरोबर लक्षात यायला पाहिजे की हे जे आहे हे 27चा वर्ग आहे. मग आता या सर्वांची बेरीज करून पाहू. हे झाली 5, 5 आणि 5 10, 10 आणि 6 16, 16 आणि 4 20, आणि इथं जर 7 असते तर याची बेरीज 27 झाली असती, त्याचा वर्ग मग हे आलं असतं. म्हणजे इथं आपल्याला क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी 7 ठेवता येते, म्हणजे अशा टाईप हे आपल्याला सोडवता येते. मित्रांनो, प्रश्न कसे वाटले मला कॉमेंट देऊन नक्की कळवा. या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि मित्रांनाही कळवा. आणि बघत राहा ई स्टडी 7. व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.